नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपले यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत, तुमचे मित्र परिवार हा व्हिडिओ संपूर्ण जणांना शेअर करा, म्हणजे भरपूर जणांना कळून जाईल की गावरान कोंबडी पालन आपल्याला कसं सुरू करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्या कोंबडी पालनामध्ये आपण 2 कोंबड्यापासून 40 कोंबड्या तयार केलेल्या आहेत व आता त्या 40 कोंबड्या अंड्यावरती आलेल्या आहेत। मित्रांनो, तुम्ही बघून घेऊ शकता, ह्या आपल्या घरगुती 2 कोंबड्या आहेत दादा त्याची। मित्रांनो, ह्या पूर्णपणे गावरान कोंबड्या आहेत, एकदा बघून घ्या दिसलं तुम्हाला। तर मित्रांनो, ह्या 2 गावरान कोंबड्याखाली मी 23-23 अंडी ठेवली होती। आणि मित्रांनो, ह्या कोंबडीने 22 पिल्लं काढलेली आहे आणि फक्त एकच अंडं फेल गेलेलं आहे हिच्याकडनं। 22 पिल्लं हिने काढलेली आहे व ह्या कोंबडीने मित्रांनो 18 पिल्लं आहे ना, 18 पिल्लं ही काढलेलं आहे मित्रांनो। असे आपले 40 पिल्लं आता या कुरड्यामध्ये आहे, पण आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि त्याच्यातले 16-17 पिल्लं मित्रांनो आपल्या पेरूच्या बागेत आज उपचारात आहे, ते काय आले नाही। तर आपण आता या कोंबड्या सोडून देऊया। आणि मित्रांनो, मी तुम्हाला अंडे दाखवतो समोर दादा, तो डबा घ्या इकडून। हा, इथं डबा घ्या। मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, 6 महिने आणि दाखवा, 2 आणि 2 4 इथं 5 तिकडं आहे बघ बरं, माठ बोलिकडे दाखव, इकडं इकडे 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 1 मिनिट। इथून दाखवा जाळीच्या बाहेरून त्यांना फिरलं, हे बघून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही। गावरान कोंबडीची पिल्लं आहेत पूर्ण आणि यामध्ये आपण हा एकच कोंबडा ठेवलेला आहे सुरुवातीपासून। भरपूर मोठा कोंबडा आहे वजनदार गावरानमध्ये, आणि त्या पिल्लांना जर अशा कोंबडा जर राहिला एकच किंवा 2 तर त्यांना सवय राहील व नंतर भांडणं वगैरे करणार नाही ते मित्रांनो। हे दादा, या बाहेर चला, बंद करा बाहेर। मित्रांनो, या कोंबडीला आपण बाहेर घेत आहे कारण की आता आपल्या कोंबड्या डाळायचा टाइम झालेला आहे। तर मित्रांनो, आपण 2 कोंबड्या होत्या आणि त्या अंड्यावरती बसवल्या आहेत। आणि मित्रांनो, सांगायचं खूप तात्पर्य वेगळं आहे, त्या बघा आता आपल्या जे 40 कोंबड्या आहेत 6 ते 6.5 महिने पूर्ण झालेले आहे, आणि जी ही पहिली कोंबडी होती तर हिला मित्रांनो पिल्लं काढून आता 7 महिने पूर्ण होत आलेले आहे। तर आपल्या खुरड्यात लगेच अंडे दिसायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। बघा, आज तुम्हाला सांगतो दिवसभरामध्ये बंद कर 3 3 2 6 7 8 9 मित्रांनो 9 अंडे आपल्या खुरड्यामध्ये निघत आहे। आणि मित्रांनो, हे गावरान कोंबडी पालनाची सुरुवात व गावरान कोंबड्या, 1 मिनिट पाणी बंद करतो, बंद करा मी तर मित्रांनो, आपण असं एका हप्त्याला, एका महिन्याला, 8 दिवसाला हे आपल्या कोंबडी पालनामध्ये सतत चालू असतं। तर याला म्हणतात मित्रांनो गावरान कोंबडी पालन। तुम्हाला जर गावरान कोंबडी पालन करायचं असेल तर आपल्याहून गावरान कोंबडी पालन करायला शिका। 2च आपण काय करत आहोत, 2च कोंबड्यापासून जशा तुम्हाला खूड कोंबड्या भेटतील तशा खूड कोंबड्या अंड्यावरती बसवायच्या, आणि असं आपलं गावरान कोंबडी पालनामध्ये यशस्वी होत राहायचं मित्रांनो। 1 मिनिट हे करू। तर मित्रांनो, आपण लाईव्ह व्हिडिओ काढत होतो आणि व्हिडिओ स्किप याच्यामुळे केला। तर मित्रांनो, हे 10 अंडे आहेत आणि आता व्हिडिओ चालू असताना एक अंडा दिलेला आहे मित्रांनो एका कोंबडीने। तर या बघा किती गरम अंडा आहे, कारण की आता ताजं ताजं अंडं दिलं म्हणजे गरम अंडा असते। किती झाले मित्रांनो आजची संख्या, 3 3 2 6 3 3 9 10 आणि 1 11 मित्रांनो। तर आम्ही काय करत असतो मित्रांनो, अशा गावरान कोंबड्या जर असतील, खूड जर आल्या, तर 20 22 23 25 तुम्ही अंडे बिंदास ठेवत जा
काय जेवढ्या जर अनुभवी कोंबड्या जर असतील तर त्या पिल्लं चांगले काढतील, आणि जर थोड्या कोंबड्या अनुभवी नसतील तर ते पिल्लं कमी काढतील. तर मित्रांनो, ज्या आपण कोंबड्या अंड्यावरती दोन बसवलेल्या होत्या त्या खूप अनुभवी कोंबड्या आहेत, त्यांना सतत पिल्लं काढायची ही सवय आहे. दिदू येड्यावे नका करू इकड्या. तर मित्रांनो, ज्या आपण दोन कोंबड्या बसवल्या होत्या ना, त्यांनी पाच पाच सहा सहा वेळेस हे पिल्लं काढलेले आहेत, 20, 22, 18, 17. तर आपलं असं गावरान कोंबडी पालनामध्ये हे कायम सर्कल चालू असते मित्रांनो. आता तुम्ही या 40 कोंबड्या जर बघितल्या, ह्या 30 ते 32च कोंबड्या आहे, 17-18 कोंबड्या आपल्या बागेत सरत आहे अजून, कारण की सायंकाळचे 4:30-5 वाजत आलेले आहेत. आणि आता तर मित्रांनो, हा होता माझा सांगण्याचा दृष्टिकोन. आणि दोन कोंबड्यापासून असे 40 कोंबड्या तयार करतो. आणि हे फक्त व्हिडिओ आपला चालू आहे म्हणून त्या संदर्भात मी तुम्हाला दोन कोंबड्याचे गणित सांगितलेलं आहे. आता आपण लगेच उद्या परवा 2-3 कोंबड्या खुडा आलेल्या आहे माझ्याकडं, त्यांच्याखाली सुद्धा आपण 60-65 अंडे ठेवणार आहोत. तर आपला असं गावरान कोंबडी पालनामध्ये आपलं सर्कल चालू असतं मित्रांनो, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा अगदी. हे गावरान कोंबडी पालन खूप सोपं आहे, आपण वेगळ्या दिशेने भटकत आहोत. पिल्लं खरेदी करताना, गावरान कोंबड्या खरेदी करताना थोडं सावध राहा, कारण की गावरान कोंबडी पालन हे खूप वेगळं आहे जुन्या पद्धतीमधलं. आता नवीन पद्धतीमध्ये येऊन तुम्ही काय खर्च वगैरे करू नका. तर सांगायचा दृष्टिकोन एवढाच होता, आम्ही दोन कोंबड्यापासून अशा या 40 कोंबड्या तयार करतो व रोज नवनवीन अंडी कोंबडी पालनामध्ये घेत असतो. तर मित्रांनो, चला तर कशी वाटली तुम्हाला माहिती, आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.